या बातमीचे प्रायोजक आहेत सात मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मौलाली चौक सोलापूर. हल्ली भांडणं करायला कुठलंही कारण पुरेसं आहे. यामुळे जीवावर बेतना इतपत मारहाणीचे प्रकार घडत आहेत. शहरातील मंगळवार बाजार परिसरात रविवारी रात्री 12 सुमारास किरकोळ कारणावरून भांडणं झाली आहेत आणि दोघा अनोळखींनी तरुणाच्या डोक्यात दारूची बाटली फोडली आहे. डोकं रक्तानं माकलं आहे. सोमवारी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार 10:15 सुमारास रुग्णवाहिकेद्वारे लादेन शेख यांनी उपचाराला दाखल केलं आहे. आरिफ हजरत पटेल असं जखमीचं नाव आहे. रात्रीची वेळ असल्यानं मंगळवार बाजार परिसरात कोणाचाही वावर तिथे नसतो. नशापाणी करण्यासाठी अनेकांचा वावर असतो. यातील जखमी तिथे गेला असताना अनोळखी दोघांनी अज्ञात कारणावरून या तरुणाच्या डोक्यात बाटली फोडली आहे. मारहाणीचा व आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा.